बलिप्रतिपदेनिमित्त देवळाली कॅम्पमधील गोठेधारकांकडून हेल्ल्यांच्या मिरवणूक ढोलताशांच्या गजरात उत्साहात काढण्यात आली. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला देवळालीतील हेल्ल्यांची मिरवणूक काढण्याची प्रथा असून ज्या शेतकरी व गोठेधारक ज्यांच्याकडे हेल्ले आहेत ते सकाळी या हेल्ल्यांना उठण्याने आंघोळ घालून दिवसभरात त्यांच्या अंगावर विविध रंगांनी रंगवत विविध चित्रे साकारतात. यावर्षी गोठेधारकांकडून हेल्ल्यावर विविध देवदेवतांचे 50 खोके एकदम ओके असे चित्र रेखाटल्याने एक वेगळेच आकर्षण दिसून आले. संदेश देत सायंकाळी शहराच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढली गेली. गवळीवाडा भागातील प्राचीन शिव मंदिर दर्शन केल्यानंतर ही मिरवणूक दुर्गा मंदिर, मारुती मंदिर, शनी मंदिर, महालक्ष्मी मंदिर आदी मंदिरांसमोर सलामी देण्यात आली. मुख्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हेल्ल्यांकडून सलामी देण्यात आली. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने गोठेधारकांनी मिरवणूक काढल्याने शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी हिराबाई यादव, अनिता यादव, कविता यादव, सोनाली यादव यांनी औक्षण केले. यावेळी सुभाष यादव, कुमार यादव, सोहम यादव, राजू यादव, त्रिमूर्ती मित्र मंडळाचे कार्यकर्ते सह तर गवळीवाडा येथील अल्ली यादव व राहुल यादव यांनी तर पाळदे म्हणा. यावेळी साहेबराव पाळदे, युवा सेनेचे प्रवीण पाळदे, पप्पू गोडसे, प्रशांत पाळदे, बबलू पाळदे, पवन गायकवाड, मनोज ठाकरे, विजय निसाळ उपस्थित होते. तसेच शहरातील परिसरातून जवळपास 20 रेड्यांची मिरवणूक गोठेधारकांनी शहरातून काढत शहरातील मंदिरांमध्ये सलामी देण्यात आली. यज्ञ प्रतिनिधी भारत चव्हाण, देवळाली कॅम्प.